नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भगीरथ आयएएस अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती आपण सर्वांचे मी स्वागत करतो. आपल्या सिलेबसमध्ये साधारणतः कंबाईनचा जो सिलेबस इतिहासा विषय दिलेला आहे तो अत्यंत छोटासा आहे असं आपण साधारणतः बऱ्याच विद्यार्थ्यांचं एक म्हणणं असतं. तर तो मोजकाच दिलेला आहे आणि बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना कोणते घटक करायचे आणि कोणते करायचे नाही याची एक बेसिक अंडरस्टँडिंगमध्ये जर असा काही कन्फ्युजन असा, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इतिहासाविषयी भीती घालवूयात की साधारणतः कंबाईनची प्री बेन्स ही साधारणतः जी आहे की त्या संबंधित नेमकं इतिहास या विषयाबद्दल करायचं काय. ओके, सो आजच्या ह्या आपल्या सेशनमध्ये ही साधारणतः त्याचा एकदम परफेक्ट अंडरस्टँडिंगच्या दृष्टीने आपण ही सगळी प्रक्रिया आता स्टार्ट करूयात. यामध्ये विशेषतः की प्राचीन मध्ययुगीन हा घटक नाही आहे हे अत्यंत आवर्जून मी तुम्हाला सांगू इच्छितो, कारण बऱ्याच जणांचं ते कन्फ्युजन असतं, नवीन विद्यार्थी येतात आणि म्हणून फक्त आपल्याला कंबाईनसाठी सोप्यात सोपा घटक जो आपण बऱ्यापैकी शालेय पातळीपासून शिकत आलेलो असतो, अगदी साधारणतः 8वी 9वी 10वी इथं बऱ्यापैकी त्याचा बेस तयार झालेला असतो, आणि तो महत्त्वाचा घटक म्हणजे कोणता तर आधुनिक भारताचा इतिहास, मॉडर्न इंडिया. ओके, किंवा याच्यामध्ये आपलं नेमकं करायचंय काय काय, तर आयोगाने पूर्व परीक्षेच्या सिलेबसमध्ये आपल्याला एवढं सांगितलंय की आधुनिक भारताचा इतिहास, अजून कोणता महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह, त्यामध्ये अजून कोणता तर राष्ट्रीय चळवळ किंवा स्वातंत्र्याची चळवळ असं म्हटलंय. मुख्य परीक्षेमध्ये हे आयोगाने हा पॅटर्न आपल्याला एक दिलाय किंवा हा साधारणतः 5 ओळींचा सिलेबस आहे, 5-6 ओळींचा असं आपण एकदा तो रीड करून घेऊयात आणि मग त्याला आपण डिकोड करूयात असं. ओके, सो साधारणतः हे आपल्या लक्षात ठेवण्यासाठी की सगळं सगळं काही करण्याची गरज नाही, सुरुवातीला फार तर फार करायचंय काय, आयोगाने हा मुख्य परीक्षेमध्ये दिलेला सिलेबस आहे तर आपण काय काय म्हणतो इथे आपण पाहूयात. सामाजिक आणि आर्थिक जागृती. ओके, तर याच्यामध्ये मुद्दा कोणता आलाय, हा मुख्य परीक्षेमध्ये दिलेला सिलेबस आहे सामाजिक आणि आर्थिक जागृती 1885 म्हणजे कोणती तर काँग्रेसची झालेली स्थापना, इंडियन नॅशनल काँग्रेसची झालेली स्थापना. ते साधारणतः कोणतं तर 1947 म्हणजे स्वातंत्र्यापर्यंतचा इतिहास एका पद्धतीने आपल्याला MPSC या खास करून कंबाईनच्या मुख्य परीक्षेमध्ये असं म्हटलंय. हा एक बेसिक कॉम्पोनंट आहे. हा जर आपला स्टडी करायचा आहे तर YCMOU हा एक ट्रस्टेड सोर्स आहे, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची जी पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये हा घटक ॲज इट इज दिलेला आहे तसा. ओके, सो साधारणतः ताबडतोब आपण मटेरियल बघून घेऊयात, त्याबद्दल काही शंका नाही. पुढं त्या संबंधित असलेल्या महत्त्वाच्या व्यक्तींचे काम, मात्र आता नेमकं महत्त्वाचे व्यक्ती कोणकोणते असतील, त्यांच्या संबंधित काय काय घडामोडी आपल्या वाचाव्या लागतात याचं आपण पुढे डेप्थमध्ये अनालिसिस करूया. सो पहिला मुद्दा सामाजिक आणि आर्थिक जागृती, काँग्रेसच्या स्थापनेपासून 1947 त्यामध्ये दिलेल्या वेगवेगळ्या व्यक्तींचं योगदान, पुढं स्वातंत्र्यपूर्व, स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदरचं, मग भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे. आता हा मुद्दा महत्त्वाचा आहे. सामाजिक जागृती म्हणजे आधुनिकीकरणाकडे आणि स्वातंत्र्याच्या दृष्टीने वाटचाल करण्यासाठी झालेले प्रयत्न. मग याच्यामध्ये की सामाजिक जागृती आणि त्यानंतर वर्तमानपत्रे नेमकी कोणकोणती करायची, त्या काळात तर भरपूर वर्तमानपत्रे होती, मात्र ज्या वर्तमानपत्रांनी आधुनिक भूमिका घेतली, ओके, मॉडर्निटी, तर साधारणतः स्त्रियांच्या संबंधित काही प्रोग्रेसिव्ह कार्य असेल, वेगळ्या रूढी परंपरांच्याबद्दल काही प्रोग्रेसिव्ह मत मांडणी असेल, ओके, आणि त्या समवेतच की साधारणतः त्यांच्या संस्थापकांनी किंवा संपादकांनी निर्माण केलेलं एक मोठी लोकचळवळ, ती कोणती म्हणतोय तर आपण सामाजिक जागृती, पुढे वर्तमानपत्रे आणि त्या संबंधित पुढे असलेले शिक्षणाचा परिणाम आणि भाग. ओके, कारण जे आपण मॉडर्निटीचं सगळ्यात महत्वाचं तत्व आहे ते म्हणजे आधुनिक पद्धतीचं शिक्षण, तर हे कोणत्या पद्धतीने असावं, काय असावं, हे याचे काही अजेंडा सेट झाले होते आणि त्याच दृष्टीने आपल्याला क्वेश्चन विचारले जात आहेत समजा. ओके, साधारणतः की हा एक महत्वाचा मुद्दा आहे, हा आपल्याला MPSC मेन्सच्या कंबाईनच्या मेन्सच्या सिलेबसमध्ये दिला आहे. पुन्हा रिपीट करतोय की हे मुद्दे आता अजून पुढे कोणते आहेत समजा, याच्यामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, मग ते इतर मध्ये नेमकं काय काय करायचं आहे तो आपण डिकोड करणार आहोत. आणि पुढे कोणते तर राष्ट्रीय चळवळ म्हणजे कोणते, की ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यामध्ये एका पद्धतीने काही ना काही महत्वाचं योगदान दिलेलं आहे, अशा सगळ्या लोकांसंबंधित आपल्याला एक माहिती, प्राथमिक स्वरूपाची माहिती असणं अपेक्षित आहे. आता जेव्हापासून MPSC UPSC आणि इतर वेगळे पब्लिक सर्व्हिस कमिशन एस्टॅब्लिश झालेत की हिस्ट्री या विषयाबद्दल घडलं असं की विद्यार्थी बऱ्याच वेळा चुकीच्या मार्गाने अभ्यास करतात, नेमकं काय वाचायचं हेच त्यांना माहिती नसतं, आणि त्या दृष्टीने आपण या दिलेल्या सिलेबसची साधारणतः आहे का वेगळ्या पद्धतीने मांडणी केलेली आहे. साधारणतः मी UPSC MPSC आणि साधारणतः इतर वेगवेगळ्या ठिकाणी साधारणतः आपली भगीरथ आयएएस अकॅडमी साधारणतः
या वेगळ्या ठिकाणी शिकवत असताना की जे जे प्रश्न विचारून चाललेत आयोगाचे त्याचा आपण पहिले अनालिसिस करतो आणि त्यानुसार आपल्या शब्दांमध्ये हा सिलॅबस अनालाइज करतो एका पद्धतीने. ओके, आता साधारणतः इथं काय काय करावं लागणार आहे याचा एक थोडासा आपण आढावा घेऊया आता. ओके, सो हा एमपीएससी मेन्स मध्ये दिलेला मुख्य परीक्षेच्या जेव्हा दिलेला सिलॅबस आहे आता आपण डिकोड करूयात. ओके, एका विद्यार्थ्याचं एक अत्यंत महत्वाचं काम असतं की काय वाचायचं, त्याच्यामधून आपलं आकलन काहीच होत नाही हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून आता की आपण आपल्या दृष्टीने सिलॅबसचे वेगळे काही टप्पे केलेत याला आपण अभ्यासाचे टप्पे असं म्हणतोय. मग साधारणतः प्राचीन मध्ययुगीन आणि आधुनिक, तर आधुनिक भारत कधी चालू झाला तर आलमगीर औरंगजेबाचा मृत्यू हा साधारणतः मध्ययुगाचा शेवट मानला जातो. तो कधी झालाय तर 1707 ला. मग आपलं करावं काय लागतंय 1707 पासून आधुनिक भारत चालू होतोय. आपला काही पद्धतीचे प्रश्न हे याच टाइम झोन मध्ये आणि या टाइमलाईन नुसार विचारण्यात आलेले आहेत. ओके, म्हणून आपलं एमपीएससी किंवा खास करून कंबाईन करणारे जे मुलं आहेत त्यांचं सिलेबस फक्त 5 ओळींमध्ये डिफाईन केलं आहे. आणि म्हणून की आपल्याला आपला सिलेबस डिफाईन करण्यासाठी सुरुवात कुठून करावं लागेल तर 1707 पासून. तर ते साधारणतः तिथून पुढे वेगळ्या चळवळींमध्ये साधारणतः कोणकोणते घटनाक्रम आले त्याचा आपला अभ्यास करायचा आहे. सो 1707 ते 1757 हा सिलेबस मधील एक अत्यंत महत्वाचा घटक आहे. ओके, मात्र याची सगळीच माहिती असणं आपल्याला अपेक्षित नाहीये, तर थोडीफार माहिती अपेक्षित असणं गरजेचं आहे. ओके, इतिहास म्हणजे काय तर इति आणि हस असे घडले. मध्ययुगीन काळातून भारत आधुनिक तिकडे कसा वाटचाल करत आला या सगळ्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो. मग आता यावेळी पहिला टप्पा मुघलांच्या पतनावेळी भारतातील प्रमुख सत्ता कोणत्या होत्या, पुन्हा रिपीट करतोय हे डेप्थ मध्ये करण्याची आवश्यकता नाही मित्रांनो. ओके, सो थोडस स्लोली थोडं थोडं नॉलेज आपलं असणं महत्वाचं आहे. मग त्याकडे मराठ्यांची सत्ता कशी होती काय होते. दुसरा टप्पा ब्रिटिशांचे भारतात झालेले आगमन आणि ब्रिटिशांनी या भारतीय व्यवस्थेमध्ये कोणकोणतं योगदान दिलंय, भारताला एका पद्धतीने ओरबाडलंही आहे लुटलंही आहे, हे सोनी की चिडिया म्हणणारा भारत एका पद्धतीने पूर्णतः निस्तनाभूत केला, मात्र काही आधुनिक गोष्टी दिल्यात, या दोन्हींचं आकलन हे आपल्याला करणं अत्यंत आवश्यक ठरतं. पुढील टप्प्यात ब्रिटिशांचे भारतातील काही सत्ता स्पर्धक होते, मग भारतातील राजे कसे हरवले किंवा खास करून मग पेशवाईचा इतिहास आहे 1818 पर्यंतचा आणि त्यानंतर मग महाराष्ट्र आधुनिकीकरणाकडे वाटचाल करू लागला असं आपण म्हणतोय, तर त्याचा अभ्यास. ब्रिटिशांची युरोपीय सत्ता स्पर्धक त्याच्यामध्ये कोणते, तर समजा फ्रेंच होते किंवा पोर्तुगीज होते किंवा डच होते किंवा काही प्रमाणात स्पॅनिश देखील होते. ओके, तर यांना ब्रिटिशांनी कसं हरवलं त्यावरती देखील आपला प्रश्न अपेक्षित आहेत, कारण आपला सिलेबस क्लिअर कट डिफाईन झालेला नाही. पुढे कोणता, ब्रिटिशांची भारतात झालेली सत्ता स्थापना आणि त्या सत्ता स्थापनेवरती आपला बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारून झालेला आहे तसं आहे. सो एक महत्वाचा टप्पा आहे 1757 ला झालेली कोणती, तर प्लासीची लढाई. ओके, नंतर मग पुढं ते झालं बक्सारचं युद्ध, पुढे 1760 बांदिवशी, पुढे पाणीपत 1761 आणि इतर वेगळ्या प्रमुख लढाया. ओके, सो हा एक आपल्या सिलेबसमध्ये की सगळंच हे डेप्थ मध्ये करण्याची आवश्यकता नाही, मात्र या संबंधित की ब्रिटिशांची भारतात झालेली सत्ता स्थापना आणि साधारणतः 1757 पर्यंतचा जो एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे 1707 ते 1757 याची थोडीशी माहिती मोजक्या काही घटकांची आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे, कारण त्यावरती डायरेक्टली नाही तर इनडायरेक्टली क्वेश्चन विचारून चाललाय. त्यामुळे हे जे दोन्ही मुद्दे आहेत ते आपल्याला इथं अनालिटिकली वाचणं एका पद्धतीने महत्वाचं आहे. आपली परीक्षा की साधारणतः काय वाचलंय यापेक्षा विद्यार्थ्यांना किती समजलंय याच्या संबंधित असते, एवढं मात्र मनाची ठामपणे लक्षात ठेवा तसं. ओके, सो वाचण्यापेक्षा समजावून घेणं महत्वाचं आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो. ओके, सो प्लासी 1757 ते पुढचा टप्पा आहे आपल्या सिलेबसमध्ये सगळ्यात महत्वाचा 1857 हा 100 वर्ष की ज्या ब्रिटिशांचं भारतीयांनी स्वागत केलं एका पद्धतीने चांगले शासक राज्य करतील असं कित्येक लोकांचं म्हणणं होतं, तर त्याच ब्रिटिशांच्या विरोधात भारतीय जनमानसामध्ये एवढा असंतोष निर्माण झाला की त्यांच्या विरोधात आपण हत्यार उपसली आहे. म्हणून की ज्योतिबा फुलेंच्या शब्दात जर वर्णन करायचं असेल तर 1857 उठाव काय होता, तर हा भारतातील शेतकऱ्याचा असोड होता. ओके, की ज्योतिरावांनी आदरणीय ज्योतिरावांनी त्याबद्दल खूप सुंदर आकलन करून ठेवलं आहे. सो 1757 ते 1857 हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे, 100 वर्षाचा जो इतिहास आहे तो आपण याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. पुढे ब्रिटिशांनी भारतात केलेले कायदे आणि त्या काळातील गव्हर्नर जनरल, मग आपल्या स्टडीचा एक आपला सेक्शन करायचा आहे.
ओके सो 1757 ते 1857 या काळात कोणकोणते गव्हर्नर जनरल्स होते यांच्याबद्दल आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. ओके हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. खास करून बरेच जण डायरेक्टली 1857 नंतर अभ्यासाची सुरुवात करतात, ते अत्यंत चुकीचं आहे. सो 1757 पासून कमीत कमी सुरुवात व्हायला हवी, तशी 1707 पासूनच आहे. थोड्याफार गोष्टी माहिती करून घेणं 1757 ते 1857. ओके हा एक टप्पा. ब्रिटिशांनी भारतात निर्माण केलेला असंतोष आणि त्याची वेगळी कारणं कोणती होती की ज्या कारणास्तव उठावाला सामोरं जावं लागलाय, हा एक अत्यंत महत्वाचा टप्पा. 1857 उठाव, ओके त्याची कारणे समजा राजकीय कारणे कोणती होती, तर खालसा पद्धती आहे, वेगवेगळी साधारणतः संस्थान ताब्यात घेणं, दत्तक विधान नामंजूर, वेगळी प्रशासकीय गैरव्यवहारासारखं नंतर एक नव्यानंच कारण शोधून काढलंय. सो राजकीय कारण, सामाजिक कारण त्याच्यामध्ये सोबत मग पुढे आर्थिक पण आली, सांस्कृतिक पण आली, अशी मल्टिपल वेगळी कारणं आहेत की त्या कारणांमुळे एक असंतोष निर्माण झाला आणि त्यांच्यावरती आपलं क्वेश्चनही विचारून झालेले आहेत तसं. ओके सो साधारणतः हा एक महत्वाचा टप्पा आहे. 1857 उठाव त्याची कारणे का घडला, मीमांसा की साधारणतः काय टाळता आलं असतं, अजून काय चांगल्या पद्धतीने शासन करता आलं असतं, त्याचे परिणाम काय घडले आणि त्यासोबतच वेगवेगळ्या तज्ञांची किंवा तज्ञ इतिहासकारांची असलेली मतमतांतर आहे. ओके तर सावरकरांनी, विनायक दामोदर सावरकर यांनी काय म्हटलंय की साधारणतः एक राष्ट्रीय उठाव होता, मात्र काही जण म्हणतायत की एक शिपायांचं म्हणणं होता, काही जणांचं म्हणणं होतं की हा राष्ट्रीय उठाव म्हणता येणार नाही, तर काही लोक काय म्हणतायत किंवा काही लोकांनी त्याला साम्यवादाची किनार देखील दिलेली आहे. तर हाही एक सिलॅबस मधील एक महत्वाचा घटक आहे. या वेगळ्या आयडियोलॉजी ज्या आहेत त्यावरती एकदा क्वेश्चन विचारून झाला तसा. ओके सो साधारणतः हे प्रकरण 1857 उठावामध्ये भारतीय खास करून वेगळे राजे रजवाडे आणि संस्थाने हरले, शिपाई देखील हरले. मात्र काही इतिहासकारांनी असं म्हटलंय की 1857 उठाव हा मध्ययुगाचा वैभवशाली शेवट होता, दॅट इज द ग्लोरियस एंड ऑफ अ मिडायव्हल मेंटॅलिटी इन इंडिया असं त्याला म्हटलेलं आहे. ओके म्हणजे अत्यंत सिम्पल पुन्हा तसं ते फक्त ग्लोरियस एंड, मात्र त्याच्यानंतर 1857 उठावानंतर राणीने सत्ता ताब्यामध्ये घेतली आणि पुढील टप्प्यामध्ये की भारत आधुनिकतेकडे वाटचाल करू लागला असं त्यांचं म्हणणं होतं. त्यावेळेस घडलं काय, 1857 उठावानंतर भारतीय प्रबोधनाची एका वेगळ्या पद्धतीने सुरुवात झाली. त्यापूर्वी झालीच होती प्रबोधन, त्याला आपण रेनेसान्स असं म्हणतोय एका पद्धतीने इंग्लिशमध्ये. हे प्रबोधन म्हणजे काय की पूर्वी भारतीय लोक एका पद्धतीने झोपलेले होते, पुढील टप्प्यामध्ये की भारतीय लोक एका थोड्या वेगळ्या अँगलने जागृत झालेत, थोडंफार देशप्रेम त्यांना जागृत करू लागलाय, त्यासोबतच आधुनिक विचारांकडे वाटचाल करू लागली. सती प्रथी सारखीची बंदी आहे समजा, ओके ती पूर्वी घडलेली होती. विधवांचा पुनर्विवाहाचा कायदा असेल, पुढे नंतर नेटिव्ह सिव्हिल मॅरेज ऍक्ट असेल केशवचंद्र सेन यांच्या काळात आलेला, आणि ज्या सगळ्या वेगळ्या प्रक्रिया आहेत त्या प्रक्रिया म्हणजे आधुनिकतेकरणाचं एका पद्धतीने प्रतीक मानलं गेलं, सिम्बॉल ऑफ मॉडर्निझम किंवा मॉडर्निटी असं आपण म्हणतोय. मग आता भारतीय प्रबोधनाची सुरुवात झाली, त्याच्यामध्ये खास करून सगळ्यात मोठा प्रभाव कशावरती पडला तर बंगालवरती. सगळ्या गोष्टी बंगालमध्येच पहिल्या घडल्यात. कारण काय, ब्रिटिशांनी पहिला जिंकलेला प्रांत कोणता होता तर बंगाल होता. मागच्या कंबाईनच्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला क्वेश्चन विचारून झालेला आहे तसा, आणि इतर वेगवेगळ्या प्रक्रियांमध्ये विचारला आहे. सो जे काही पहिलं घडलं ते बंगालमध्येच का घडलं आधुनिक काळामध्ये, त्याचं कारण काय, सो कन्सेप्ट ऑफ अ मॉडर्निटी हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ओके पुढं ते त्याचा बंगालवरून पुढे प्रभाव पडला महाराष्ट्रावरती, आणि त्यानंतर मग पंजाब आहे, आग्रा आहे, खास करून मद्रास आहे, इकडे पेशावर परिसर आहे, इकडे सगळं हळूहळू आधुनिकीकरणाची बीजे एका पद्धतीने स्प्रेड होऊ लागलेत. ओके मग आता याने झालं काय की ब्रिटिशांना जर टॅकल करायचं असेल, 1857 उठाव भारतीय का हरले, कारण लढाई कशी होती तर आधुनिक विरोधात मध्ययुगीन लोकांची होती, आणि या मॉडर्निटीच्या लढाईमध्ये अशा पद्धतीच्या लढाईमध्ये की नाही म्हणजे आधुनिक लोक असतात ते जिंकतात. आपण पुढे ठरवलं की जर आपलं जिंकायचं असेल तर पहिले आधुनिक व्हा. 1857 उठावाचा सगळ्यात महत्वाचा संदेश काय होता की पहिले मॉडर्न व्हा, जास्तीत जास्त आधुनिक व्हा. मग यामध्ये 1885 काँग्रेसची स्थापना झाली आणि साधारणतः ते आधुनिकीकरणाकडे एक वाटचाल होती. गोऱ्या साहेबाच्या विरोधात लढायचं कसं, त्यांच्यासारखं शिक्षण घ्यायचं, त्यांच्यासारखं बॅरिस्टर व्हायचं, ब्रिटिशांचं राज्य म्हणजे कोणतं तर कायद्याचं राज्य, मग कायदा शिकवून घ्यायचा. आणि मग साधारणतः काय घडलंय की गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालय ग्वालिया टँक मुंबई या ठिकाणी ते साधारणतः सगळे एज्युकेटेड इंडियन्स एका पद्धतीने एकत्र आलेत आणि सुटबुट टाय घातलेले सगळे मॅकॉलीचे मानसपुत्र होते त्यांनी एकत्र येऊन काँग्रेसची स्थापना केली आहे. ओके सो हा एक महत्वाचा मुद्दा आला आहे. नंतर आपलं क्वेश्चन कसं विचारून होत आहे की त्यापूर्वी देखील काही संस्थांचं योगदान होतं ज्या महाराष्ट्राशी संबंधित होत्या,
जसं पुणे सार्वजनिक सभा आहे आणि इतरही वेगवेगळ्या संघटना असतील तशा त्यांचं योगदान की त्या पूर्वी निर्माण झालेल्या राजकीय संघटना आणि त्यांचं कार्य याविषयी आपल्याला माहिती विचारून झालेली आहे. ओके, सो साधारणतः ते देखील आपलं करणं एक क्रम प्राप्त आहे तसं. पुढे काँग्रेसमध्ये निर्माण झालेले मवाळ गट, ओके, की ज्यांनी सुरुवातीचा कालखंड की अगदीच ब्रिटिशांना घाबरत घाबरत या काळात चर्चा करणं, त्यांच्याशी बोलणं, इतर अशा वेगळ्या काही घडामोडी होत्या, मग याच्यामध्ये काँग्रेसमध्ये स्थापन झालेला मवाळ गट यांनी 1885 ते साधारणत सुरतीची पोट किंवा अगदी 1905 पर्यंत स्वतःचा कालखंड चांगला गाजवलाय. मग यांनी अर्ज, विनंत्या, निवेदन एका पद्धतीने दिलीत. भारतीयांना एक डेअरिंग करण्यास सांगितलं की राज्यकर्त्याकडे स्वतःच्या मागण्या मांडा, राज्यकर्त्यांकडे राजकीय हक्क मागा, अशी एका पद्धतीने प्रक्रिया चालू झालेली होती. ती मवाळांनी एका पद्धतीने कंटिन्युटी आणि डेडिकेशनने चालू ठेवलेली आहे. ओके, सो मवाळ गट आपल्या सिलेबसमधील एक घटक आहे. पुढे नंतर जे बंगालच्या फाटणीनंतर तरुणांचा गट आक्रमक झाला त्यामध्ये लाल, वाल, पाल, योगी, अरविंद यांचं देखील एक मोठं योगदान आहे. आणि ते कधी, तर ते साधारणतः 1905 ते साधारणतः 1920 पर्यंत साधारणतः या युगाला आपण जहाल युग किंवा जहाल कालखंड असं म्हणत आहोत. ओके, सो सिम्पल आहे की हे सगळे इतिहासाचे कोणकोणते टप्पे आपल्याला अभ्यासाचे आहेत. ऍक्च्युली हे आपल्या बऱ्याच स्टुडंटला माहिती असेल, साधारणतः आपण कुठं ना कुठं हे शिकलेलो आहोत, ऍटलीस्ट ग्रॅज्युएशनला शिकलो किंवा 10वी 12वी पर्यंत हे सब्जेक्ट होतेच आपल्याला तसा. ओके, सो साधारणतः जहाल आणि मवाळ. मग साधारणतः 1 ऑगस्ट 1920 रोजी की टिळकांचा मृत्यू झाला आणि ज्या दिवशी टिळकांचा मृत्यू झाला, लोकमान्य टिळकांचा, त्याच दिवशी की गांधींनी काय केलंय, असहकार चळवळ या काळात चालू केली, ज्याच्यावरती आपलं मागच्या प्रॉब्लेममध्ये हा क्वेश्चन विचारला होता की आपण बरोबर पूर्वी सेशनमध्ये लेक्चर्समध्ये त्याचा आढावा घेतला होता. सो गांधी योग 1920 ते 1947 आणि त्या संबंधित इथं महत्वाच्या असलेल्या चळवळी. ओके, गांधी योग. आणि मग गांधी युगामध्ये 1920 हे साधारणतः असहकार चळवळ, त्यानंतरच्या टप्प्यामध्ये 1930 असलेली कोणती, तर असहकार चळवळ, 1930 असलेली सविनय कायदेभंग चळवळ सका, 1940 वैयक्तिक सत्याग्रह आणि 1942 की जे आपल्या सर्वांना माहितीच आहे छोडो भारत. तर गांधी युगामध्ये झालेली या सगळ्या चळवळी आणि त्यानंतर स्वातंत्र्याच्या दृष्टीने आपली टप्प्याटप्प्याने होत असलेली वाटचाल आणि त्या संबंधित असलेलं वेगळं महाराष्ट्राचा संबंध याच्यावरती आपला वारंवार क्वेश्चन विचारून झाले आहेत तसं. ओके, सो साधारणतः हा एक महत्वाचा टप्पा आहे. स्वातंत्र्य लढ्यातील व्यक्तींची माहिती, ओके, किंवा त्यांनी योगदान काय काय दिलंय, त्यांचे परिवारातील काही महिला होत्या बा, जसं दादाभाई नवरोजी, त्यांच्या 4 नाती आहेत समजा. ओके, सरदार पटेल यांच्या कन्या असतील मणिबेन पटेल, त्यासोबतच इतर महिला या काळात होत्या, कमलादेवी चट्टोपाध्याय आणि सरलादेवी आणि इतर साधारणतः वेगळ्या स्त्री असतील त्यांचं योगदान समजा. पुढे हे आदिवासी, सगळ्यात महत्वाचं की आदिवासींची झालेली उठाव किंवा आदिवासींनी दिलेले योगदान. ओके, पुढे मग कोणतं, तर शेतकरी हा एक महत्वाचा घटक आहे, तर आपल्या अर्थव्यवस्थेचा एक कणा आहे. पुढे कोणतं, तर कामगार. पुढील टप्प्यामध्ये कोणतं, तर एक साम्यवाद ही विचारसरणी होती की कार्ल मार्क्स याच्या विचारातून साधारणतः पुढे रिफ्लेक्ट झाली. रशियाने साम्यवादी क्रांती केली आणि त्यानंतर की स्वप्नवत साम्राज्य उभं राहिलं आणि ऍटलीस्ट त्यांनी प्रयत्न तरी केला, जे नंतर कोसळलं आता प्रयत्न तरी केला, व या विचारांचा प्रभाव भारतीय तरुणांवरती पडला आणि मानवेंद्रनाथ रॉय यांच्यावरती बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारून झालेत, साम्यवादी पक्ष यांच्यावर क्वेश्चन विचारून झाले आहेत ती चळवळ. ओके, साधारणतः हा एक महत्वाचा मुद्दा आहे. पुढे समाजवादी पक्षाचं कार्य, ओके, काँग्रेस सोशलिस्ट पार्टी, जसं आपल्या सर्वांनाच माहिती असेल साने गुरुजी आहेत, तर ते काँग्रेसमधील जे घटक पक्ष होता तो म्हणजे CSP काँग्रेस सोशलिस्ट पार्टी, तर त्यांचं योगदान समजा, साने गुरुजी CSPचे सदस्य होते. पुढे स्त्री सुधारणा, जसं मग मुक्ताबाई साळवे असतील किंवा मग बनसोड फॅमिलीतील काही स्त्रिया होत्या, त्यासोबतच मग क्रांतिकारी चळवळीतील काही स्त्रिया होत्या, सो आदिवासी चळवळीतील स्त्रिया किंवा मग साम्यवादी चळवळ की साधारणतः कोणतं, की गोदावरदास परवळेकर आणि त्यांचे पती श्यामराव परवळेकर हे जे होते की एकेकाळी मग ते आंबेडकरांच्या समवेत त्यांनी साधारणतः इलेक्शन्स लढवलेली होती त्यांच्या अंतर्गत असे, तर यांच्याबद्दल क्वेश्चन विचारून झाले. सो स्त्री सुधारणा, समाज सुधारणा चळवळी याचं आपलं सगळं कम्प्रेहेन्सिव्ह फ्रेमवर्क नाही, हे सगळं याचं स्टडी करायचं असं. ओके, सो आदिवासी, शेतकरी, कामगार, साम्यवादी, समाजवादी, स्त्री सुधारणा आणि समाज सुधारणा हे सगळे घटक आहेत,
ते आपण इथे ऑब्झर्व करू शकतो. पुढील टप्पा आहे यांच्याशी संबंध असलेला महाराष्ट्राचा विशेष संदर्भ. पुढे कदाचित सिलेबस वगैरे काही बदलला किंवा साधारणतः तरी इतिहास तोच असणार आहे, विसरून चालणार नाही. ओके, इतिहास तोच असणार आहे, बाकी थोडेफार काही चेंजेस झाले. सो हिस्ट्री हे साधारणतः काय होतं, हिस्ट्री रिपीट्स असं आपण म्हणतोय. साधारणतः आपले सगळे घटक अभ्यासावेच लागणार आहेत. ओके, सो त्या दृष्टीने की साधारणतः आपण हे सगळं कोडिफाय केलंय, याच्यावरती खूप विचार केलाय. मला 10 वर्षाचा शिकवण्याचा अनुभव आहे, त्या अनुभवाचा सगळा कस आपण इथे लावलाय. सो महाराष्ट्राचा इतिहास. पुढे कोणता, तर मग समाज सुधारक. ओके, हा एक महत्वाचा घटक आहे त्याच्यामध्ये की महाराष्ट्रामध्ये वेगळ्या कोणत्या लोकांनी योगदान दिलंय. महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्य लढ्यातील व्यक्तींची नावं, आधुनिक वर्तमानपत्र ज्यांनी चालवली, मॉडर्निटीच्या बेसवरती त्यांनी हे सगळं प्रकरण पुढे नेलंय, त्या सगळ्या चळवळी ते आपण ऑब्झर्व करू शकतो. पुढे स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग. ओके, साधारणतः स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग, त्याच्यामध्ये मग कला, साहित्य, वाङ्मय, लोकनृत्य आणि इतर वेगळ्या परंपरा जे आपण म्हणू शकतोय. ओके, लोकनृत्य आणि परंपरा यांच्यावरही करंट अफेअरच्या अँगलने क्वेश्चन विचारले जातात. म्हणून आपण सिलेबस डिकोड केला विद्यार्थी मित्रांनो, कारण एमपीएससीने दिलंच नाही की नेमकं काय काय करायचं आहे. मोजक्या काही शब्दामध्ये सिलेबस केलाय आणि म्हणून इतिहासाशी संबंधित अडचण अशी आहे की सिलेबस प्रीमध्ये एकाच ओळीचा आहे पूर्व परीक्षेचा, आणि मुख्य परीक्षेचा फक्त 5 ओळींमध्ये दिलाय. मग अडचण काय होते की सर आता काय करायचं याच्यामध्ये विद्यार्थी कन्फ्यूज होतात. आणि म्हणून पुन्हा एकदा रिपीट करतोय की आपल्याला करायचंय काय काय. ओके, सो साधारणतः अभ्यासाची टप्पे, मुघलांच्या पतनामुळे भारतातील प्रमुख सत्ता, थोडस नॉलेज गरजेचं आहे. कुठं, महाराष्ट्राशी विशेष संदर्भ असलेलं नॉलेज. पुढे ब्रिटिशांचे भारतात झालेले आगमन, ते कसं झालं, सत्ता स्पर्धक कोण होते, भारतीय राज्य कसे हरवले, कोणते हरवले, पुढे युरोपीय सत्ता स्पर्धक हे कसे होते, त्यांना कसं हरवलं, ब्रिटिशांची भारतातील झाली सत्ता स्थापना, प्लासी, बक्सार. ओके, त्यासोबतच मग पानिपतची लढाई नंतरच्या टप्प्यामध्ये आहे, समजा त्याच्या अगदी थोडं वंदी बशी आहे, अशा वेगळ्या ज्या लढाया आहेत त्यांच्यावरती क्वेश्चन अप्लाय एखादा विचारून झालेला आहे तसा, आणि ते सोडता येणार नाही. पुढे कोणतं, प्लासी ते 1857चा उठाव, हा एक महत्वाचा टप्पा आहे. ओके, आता पुढचं कोणतं, ब्रिटिशांनी भारतात केलेले कायदे आणि वेगळ्या गव्हर्नर जनरल्स यांच्या काळात कोणकोणते कायदे झाले, खास करून ते प्रोग्रेसिव्ह कसे होते किंवा भारतीयांना मारक कसे होते, अशा कायद्यांवरती आपला फोकस करायचा आहे. ओके, आणि म्हणून सगळेच नाही जे आपल्या दृष्टीने महत्वाचे आहेत अशा सगळ्यांवरती आपल्याला फोकस करायचा आहे तसा. सो ब्रिटिशांनी भारतात निर्माण केला असंतोष, तो कसा होता, ते अंदर झाला 1857चा उठाव, त्याची कारणे, मीमांसा, परिणाम आणि वेगळ्या तज्ञांची मते, भारतीय प्रबोधनाची झाली सुरुवात आणि साधारणतः महाराष्ट्राचं योगदान काय आहे, 1885 काँग्रेसची झाली स्थापना आणि त्याची पार्श्वभूमी, पुढे त्यापूर्वी निर्माण झालेले राजकीय संघटना आणि त्यांचे कार्य, काँग्रेसच्या स्थापनेपूर्वी जसं पुणे सार्वजनिक सभा आहे त्याचं अत्यंत मोठं योगदान आहे, समजा गणेश वासुदेव जोशी आणि साधारणतः त्यांनी केलेलं कार्य, काँग्रेसमधील मवाळ गट आणि जहाल गट हे गाजलेलं प्रकरण आहे समजा. ओके, सो साधारणतः तो एक महत्वाचा मुद्दा आहे. नंतर मग टिळकांच्या मृत्यूनंतर गांधी युगाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली, मेकिंग ऑफ महात्मा हे साधारणतः सगळं कुठे झालं तर आफ्रिकेमध्ये झालेलं आहे. ओके, आणि त्या दृष्टीने साधारणतः पुढचा मुद्दा, स्वातंत्र्य लढ्यातील व्यक्तींची माहिती, कोणी कोणी योगदान दिलंय. मग आता गांधी योग, गांधी व खास करून हे जे अटॅचमेंट आहेत हे सगळे गांधी युगामधले आपला विचारून झाले आहेत मॅक्झिमम. ओके, थोडीफार इकडचे दुसरे काही रेफरन्सेस आहेत. सो गांधी युगात 1920 असहकार चळवळ, 1930 सविनय कायदेमग, 1940 वैयक्तिक सत्याग्रह, 1942 छोडो भारत. सिंपल, हे कित्येक वेळा आपला सिक्वेन्स विचारले की क्रमाने सांगा, तर तोही मुद्दा इथे येतोय. स्वातंत्र्य लढ्यातील व्यक्तींचं योगदान, आदिवासी चळवळी त्यावरती क्वेश्चन असतात, पुढे शेतकरी चळवळी, कामगार चळवळी, त्यानंतर साम्यवादी चळवळ, समाजवादी चळवळ, स्त्री सुधारणा, समाज सुधारणा, इतर वेगळ्या चळवळी आणि महाराष्ट्राचा इतिहास, त्याच्यामध्ये मग विशेषतः समाज सुधारणा जे आपण पुढे पाहणार आहोत, स्वातंत्र्य लढ्यातील व्यक्तींचा सहभाग, कला, साहित्य, वाङ्मय, लोकनृत्य आणि इतर वेगळ्या ज्या परंपरा आहेत त्या परंपरांचा आपल्याला याच्यामध्ये सगळा अभ्यास करायचा आहे असं आपण इथं नक्कीच म्हणू शकतो तसं. ओके, आता समाज सुधारक नेमके कोणकोणते करायचे, तर ते एमपीएससीने मुख्य परीक्षेमध्ये सगळे मांडलेले आहेत. आता आपण की खास करून आपला सिलेबस दिला नाही, फक्त 5 ओळींमध्ये जो दिला आहे, ओके, त्याचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर आपला एमपीएससी मुख्य परीक्षेचा सिलेबस आहे तो बऱ्यापैकी साधारणतः त्यांनी 1.5 पानापर्यंत भरून दिला आहे तसा. तेच बरेचसे मुद्दे, काही मुद्दे आपला वगळायचे आहेत आणि काही मुद्दे स्वीकारायचे आहेत, तर त्यांचा आपण एक थोडीशी चर्चा करूया समजा. यामध्ये महाराष्ट्रातील निवडक समाज सुधारक आहेत, सर्वची सर्व करण्याची गरज नाही, निवडक समाज सुधारक, त्यांची विचार प्रणाली आणि त्यांचं कार्य. ओके,
निवडक समाजसुधारक त्यांची विचारप्रणाली आणि त्यांचं कार्य या संबंधित आपल्या सदनाला सगळी माहिती पाहिजे आहे. याच्यामध्ये अग्रक्रमाने कोण कोण आहेत तर गोपाळ गणेश आगरकर, ओके, सुरुवातीला केसरे आणि मराठा यांच्यामध्ये योगदान आहे. त्यासोबतच सदनाला न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड फर्ग्युसन कॉलेज डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुढे स्वतःचं सुधारक नावाचं वर्तमानपत्र काढलं आहे. टिळकांशी झालेल्या संघर्षानंतर साधारणतः स्त्रियांच्या पेहरावाबद्दल स्त्रियांच्या दागदागिन्यांबद्दल त्यांनी वेगवेगळे लेख लिहिले आहेत आणि आधुनिक भूमिका एका पद्धती बजावली ते म्हणजे गोपाळ गणेश आगरकर, ओके. तर त्यांच्यावरती आपला क्वेश्चन असतात पुढे कोणतं तर अर्थातच ही सर्वात महत्वाचं की ज्यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ एका पद्धतीने राबवली आणि आज तर मोठी चळवळ झाली आहे आणि ती म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले त्यांच्या पत्नी सावित्रीबाई यांचं कार्य, ओके. पुढे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे मवाळांचे पहिले कॅप्टन, काँग्रेसच्या स्थापनेच्या मागील तत्वज्ञानी भूमिका हे खास करून मग रानडेंची आणि रानडेंनी निर्माण केलेले वेगवेगळे कार्यकर्ते जसं पुढे गोखले आलेत आणि गोखलेंचे शिष्य म्हणजे कोणते तर मग गांधी आलेत समजा, ओके. गोखलेंनी ओळखलं होतं की जहालांच्या मवाळी स्वातंत्र्य मिळणार नाही जहालांच्या मार्गाने, मवाळांच्या मार्गाने तर मिळणार नव्हतं, जहालांच्या मार्गानेही मिळणार नाही. तर स्वातंत्र्य कोण मिळवून देऊ शकतं तर गांधीच मिळवून देऊ शकतात कारण क्रांतिकारी चळवळ इथे यशस्वी होऊ शकत नाही असं एका पद्धतीने यांचं म्हणणं होतं मवाळांचं, ओके. पुढे कोण आले तर मग प्रबोधनकार ठाकरे हे सध्या महाराष्ट्रामध्ये चालू असल्या घडामोडी आणि त्यांच्या दृष्टीने हे महत्वाचे क्वेश्चन येऊ शकतात समजा. पुढे कोण आहे तर स्त्री शिक्षणाची मुहूर्त मॅडम ज्यांनी पुढे ज्योतिबा फुलेंनंतर खऱ्या अर्थाने पुढे नेली आणि ते म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे आणि त्यानंतर हे साधारणतः SNDT चं वटवृक्षामध्ये रूपांतरण झालंय. स्त्री सक्षमीकरणाचा पुढचा अजेंडा देखील सक्सेसफुल झाला, ओके. तर हे आपल्याला MPSC च्या राज्यसेवेच्या मेन्स मध्ये जो काही सिलेबस दिला आहे त्याचा आपण इथे आधार घेतोय आणि हे कशावरून आपण सॉर्ट आउट केलं की मागील 10 वर्षाचा अनुभव. सिलेबस चेंज झाला त्यानंतर साधारणत क्वेश्चन ज्याच्या पद्धतीने विचारले कारण 5 वेळेचा सिलेबस आहे तो आपण आता सेपरेट केला आहे तसा, ओके. पुढील टप्पा छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि त्यांचं प्रोग्रेसिव्ह कार्य अस्पृश्यांचा एका पद्धतीने उद्धार आणि त्यासमोरच की साधारणत सामाजिक न्याय एका पद्धतीने मग शाहू महाराजांनी पुढे आणलं आहे. पुढे मग साधारणतः महर्षी विरा शिंदे हे जे एकेकाळी प्रार्थना समाजाचे नेते होते ब्राह्म समाजाकडे गेले. दलितांसाठी पहिली एक संघटना त्यांनी स्थापन केली म्हणजे डिप्रेस्ड क्लासेस मिशन, सो विरा शिंदे असं आपण त्यांना म्हणतोय. पुढे साधारणतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की ज्यांनी 20वं शतक एका पद्धतीने खऱ्या अर्थाने गाजवलं ते म्हणजे महर्षी विठ्ठल राम शिंदे. पुढे बाळ गंगाधर टिळक, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक सार्वजनिक काका किंवा ज्यांना आपण गवा जोशी असं देखील म्हणतोय, गणेश वासुदेव जोशी, ओके. साधारणतः पुढील टप्प्यामध्ये पंडिता रमाबाई, नंतरच्या टप्प्यामध्ये दादोबा पांडुरंग तरखडकर, ओके. ही साधारणतः मराठी व्याकरण त्यासंबंधच मग साधारणतः प्रार्थना समाज हा एक महत्वाचा मुद्दा आहे. पुढे डॉक्टर पंजाबराव देशमुख, नंतरच्या टप्प्यामध्ये मग लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख आणि त्यांची गाजलेली वेगळी काही पत्रे त्यांच्याबद्दल आपला क्वेश्चन विचारणार होत आहे. पुढं न्यायमूर्ती KT तेलंग, ओके, की साधारणतः यांचं एक महत्वाचं योगदान आहे. पंडिता साधारणतः सॉरी की रखमाबाई राऊत या ज्या होत्या की त्या खटल्यामध्ये मग सल्लागार आणि इतर वेगळं त्यांनी केलेलं कार्य आपल्या येणाऱ्या परीक्षांसाठी एक्सपेक्टेड आहे तसं, ओके. आता पुढे डॉक्टर भाऊदाजी लाड, नंतरच्या टप्प्यामध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर, पुढे नाना शंकर शेठ किंवा जगन्नाथ शंकर शेठ आणि त्यांनी मुंबई एका पद्धतीने ज्या पद्धतीने मुंबईचं राजकारण गाजवलंय ती देखील एक महत्वाची घटनाच आहे. गोपाळ कृष्ण गोखले, ओके, यांचं कार्य आपण बऱ्याच वेळा करत नाही मात्र त्यांच्यावर त्या अँगलने क्वेश्चन आपला एक्सपेक्टेड आहे. यावेळेस एनर्जी प्रॉब्लेम असेल त्या दृष्टीने आपला एक्सपेक्टेड आहे. काळ करते शिवराम महादेव परांजपैकी काळ नावाचं वर्तमानपत्र त्यांनी काढलंय. पुढे असहकार चळवळीच्या काळात स्वराज्य, काळ बंद पडल्यानंतर स्वराज्य नावाचं असहकार चळवळीच्या काळात वर्तमानपत्र काढलंय आणि सरनंतर टिळकांचं एक सहकारी म्हणून एकेकाळी ते कार्यरत होते, ओके. सो त्यांच्याबद्दल आपलं क्वेश्चन विचारून झालेत. पुढे विष्णुशास्त्री चिपळूणकर, ओके, कृष्णशास्त्री आणि विष्णुशास्त्री यांचं एक महत्वाचं योगदान आहे त्या संबंधित. पुढे आहेत धोंडो केशव कर्वे, त्यानंतर मग त्यांचे चिरंजीव की साधारणतः रधो कर्वे, रघुनाथराव धोंडो कर्वे हे जे आहेत की त्यांचं फॅमिली प्लॅनिंगच्या संबंधित दिलेलं त्यांचं योगदान एक अत्यंत महत्वाची घटना मानली गेली त्याच्या. आणि 1952 यांच्याच प्रेरणेने भारताने फॅमिली प्लॅनिंग कुटुंब नियोजन हम दो हमारे दोन हा जो कन्सेप्ट आहे
त्याच्यामध्ये मोठे योगदान यांचं आणि यांच्या पत्नी मालतीबाई यांचं आहे. ओके, पुढे आचार्य विनोबा भावे भूदान चळवळीचे प्रणेते. गांधींचे राजकीय वारस पुढे जवाहरलाल नेहरू ठरले. 1942 लढ्यामध्ये गांधींनी घोषणा केली की नंतर जवाहर हाच माझा आवाज असेल, असे एका प्रेस कॉन्फरन्स मध्ये म्हटले होते. मात्र गांधींचा आध्यात्मिक वारसा ज्यांनी कोणी चालवला आहे ते आपण साधारणतः कोण म्हणतो तर आचार्य विनोबा भावे यांना आपण म्हणत आहोत. पुढे कोण आहे तर मग विदा सावरकर, तात्याराव यांचे समाज सुधारक विचार, त्यासोबतच त्यांनी लिहिलेली वेगवेगळी पुस्तके आणि त्यावरती त्यांनी मांडलेलं मत हे देखील आपला पुढे विचारून झालाय. पुढे आहेत मग अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि त्यासोबतच संत साम्यवादी चळवळीमध्ये दिलेलं योगदान, त्यासोबतच त्यांनी निर्माण केलेल्या वेगळ्या कविता आणि इतर वेगळे जे प्रकरण आहेत यांच्याबद्दल आपला क्वेश्चन विचारून झालाय. क्रांतिसिंह नाना पाटील या अण्णाभाऊ साठे यांच्यावरही त्यांचा प्रभाव होता. त्यांनी सुरुवातीला साधारणतः वेगळ्या चळवळीमध्ये केलेलं कार्य, साम्यवादी पक्षातील कार्य, नंतर काँग्रेसमध्येही होते, नंतर काही काळ शेतकरी कामगारांच्या संबंधित त्यांच्या मोठ्या वेगळ्या भूमिका यांच्याबद्दल आपलं क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे. खास करून ते गाजलेत ते प्रति सरकारांच्या माध्यमातून, ओके, पॅरल गव्हर्नमेंट. पुढे आहेत ते म्हणजे मग लघुजी साळवे ज्यांना आद्य क्रांतीवीर असं देखील म्हटलंय, कारण यांच्या तालमीमध्ये त्या काळात ज्योतिबा फुले त्यांच्या समयात की साधारणतः मग ज्योतिबा फुलेंसमोरच मग त्यांचे वेगवेगळे सहकारी सहकारी त्यासोबतच टिळक देखील जात असत तसे, आणि अजून कोणतर वासुदेव बळवंत फडके देखील त्यांच्या तालमीमध्ये होते. सो साधारणतः पुरंदर परिसरामध्ये त्यांनी स्वतःच कार्य गाजवलंय. लघुजी साळवे हे जे आहेत समजा की आद्य क्रांतीवीर असं देखील त्यांना म्हटलं गेलेलं आहे तसं. पुढे कर्मवीर भाऊरावांना ते साधारणतः रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून वटवृक्ष उभारलाय आणि आपण सर्वजण एका पद्धतीने त्याचे साक्षीदार आहोत. मग शैक्षणिक कार्य तर आहेच, त्यासोबत सामाजिक कार्य देखील त्यांचं महत्वाचं आहे. पुढे आहेत विष्णुबुवा ब्रह्मचारी, त्यांच्याबद्दल क्वेश्चन विचारून झालाय. हे सगळे पुन्हा रिपीट करतो, एमपीएससीने मुख्य परीक्षेच्या सिलेबसमध्ये दिलेले समाज सुधारक आहेत. साधारणतः 30 ते 34 वरती त्या नावं करतात. समजा सगळा सिलेबस जर डिकोड केला आणि इनडायरेक्टली देखील काय ते सगळं आपण एनलिस्ट केलं आहे. हा व्हिडिओ कशासाठी आहे की स्टुडंटला कळतच नाही आहे की नेमकं वाचायचं आहे काय, त्या दृष्टीने आपण हे सगळं कोडिफिकेशन केलंय, ओके, डिकोड केला तसा, ओके, विष्णुबुवा ब्रह्मचारी. पुढे मग सेनापती बापट मुळशी सत्याग्रह, त्यासोबतच मग उंबरगाव ठाणे आणि गुजरात मागे महाराष्ट्र गुजरात बॉर्डरवरती असलं उंबरगाव त्या ठिकाणी झालेल्या घडामोडी. मग साधारणतः मुळशी सत्याग्रह गाजला असा आहे की साधारणतः त्याला 100 वर्ष पूर्ण झाली तर टाटा कंपनी आणि मुळशी परिसरातील शेतकऱ्यांचा यशस्वी लढा हा यांच्या मार्गातून पुढे आलाय. हैदराबाद मुक्ती संग्रामात त्यांचं योगदान आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये देखील त्यांचं मोठं योगदान आहे. आणि म्हणून साधारणतः सेनापती बापट साधारणतः बॉम्ब मेकिंगचं प्रशिक्षण आहे त्यांनी घेतलं, बॉम्ब कसा बनवायचा इतर वेगळ्या घडामोडी त्यांच्या संबंधित महत्वाच्या आहेत. पुढे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि त्यांचं जे कार्य आहे खास करून वेगळ्या अँगलने आपलं विचारून झालेलं आहे तसं. पुढील टप्प्यामध्ये की बाबा आमटे, ओके, म्हणजे बाबा आमटे आहेत समजा. पुढे कोण आहे तर मग संत गाडगे बाबा, बाबा आमटे यांचं कुष्ठरोग्यांशी संबंधित असलं कार्य आणि त्या संबंधच मग साधारणतः इतरही त्यांचं सोशल कार्य की भारत जोडो यात्रा या काळात काढलेली होते. साधारणतः ज्यावेळेस भारतामध्ये वेगळ्या भरपूर समस्या निर्माण झाल्या होत्या, प्रांतिक समस्या होत्या, काही फुटीरतावादी प्रवृत्ती वाढल्या होत्या, त्यावेळेस 100 तरुणांना संबंध घेऊन केली भारत जोडो यात्रा आणि त्यासंबंधी एखादा क्वेश्चन आपला एक्सपेक्टेड आहे तसा. त्यांच्यामध्येच मग संत गाडगे बाबा आहेत. साधारणतः यांनी स्वच्छतेचा संदेश जगात मनुष्य जातीसाठी दिलाय ती एक महत्वाची घटना आहे तशी, ओके. तर सगळे समाज सुधारकांचा इतिहास आपण एका वेगळ्या मार्गाने डिकोड केलाय, सिलेबस डिकोड केलाय असं आपण साधारणतः इथे म्हणू शकतो तसं. आता की साधारणतः एमपीएससीने मुख्य परीक्षेमध्ये काय काय म्हटलंय, म्हणजे एमपीएससीचं की साधारणतः मुख्य परीक्षेच्या सिलेबसमध्ये की कोणत्या मार्गाने सिलेबस कव्हर करावा असं साधारणतः एक मोठं आव्हान असतं, चॅलेंज असतं. तर ते एमपीएससीच्या दृष्टीने आपण एका वेगळ्या मार्गाने थोडंसं पाहून घेण्याचा प्रयत्न करूया की एमपीएससीला काय हवं आहे. एमपीएससीने मुख्य परीक्षेमध्ये जो सिलेबस दिला आहे तो आपल्या कंबाईनला किती लागू होतो, म्हणून हा व्हिडिओ दोन्हीसाठी गायडन्स असणार आहे. कोणता की साधारणतः प्री आणि मेन्सचा सिलेबस आपण करतो, राज्यसेवा आणि कंबाईन यांच्या दृष्टीने हा एक सगळा व्हिडिओ आपण एका पद्धतीने तयार केला आहे. मग आता मुख्य परीक्षेमध्ये सिलेबसचं जे धोरण दिलंय ते धोरण आपण पुन्हा डिकोड करतोय, तुम्हाला हळूहळू मुद्दाम फ्लो मध्ये आणतोय तसं. आता याच्यामध्ये इतिहासा संबंधित वेगळ्या घडामोडी आहेत की ब्रिटिश सत्तेची भारतात झालेली स्थापना असं एका पद्धतीने म्हटलंय. मग आता ईस्ट इंडिया कंपनीचे भारतात झालेलं आगमन हा एक सिलेबस मधील घटक आहे. पुढील टप्प्यात प्रमुख भारतीय सत्तांच्या विरोधात युद्धे, तैनाती फौजेचे धोरण,
अगदी ईच अँड एव्हरी बिट महत्वाची, एवढं लक्षात ठेवा. त्यावेळेस तुम्ही स्टडी कराल तेव्हा हे मुद्दे तुम्हाला क्लिअर कट चांगले आठवड दहा वेळेस वाचून घ्यायचे, एकाच वेळी वाचून घ्यायचं, म्हणजे परत पुढे पाहण्याची आवश्यकता पडणार नाही मित्रांनो. पुढे काय तर खालसा करण्याचे धोरण 1857 पर्यंत हे ब्रिटिश सत्तेची असलेली रचना असं आपण त्याला म्हणू शकतो तसं. ओके, सो हे एक वेगळी थीम आहे, इतिहास, ईस्ट इंडिया कंपनीचं आगमन, प्रमुख भारतीय सत्तांची विरोधात झालेले युद्ध, त्यासोबतच तैनाती फौजेचे धोरण, खालसा करण्याचे धोरण आणि इतर. पुढे त्यांनी काय म्हटलं तर आधुनिक भारताचा इतिहास. आधुनिक भारत म्हणजे काय तर आधुनिक पद्धतीचं शिक्षण, तर्क आधारित विचार, रॅशनॅलिटी असं आपण ज्याला म्हणत आहोत, म्हणजे बुद्धीला पटणाऱ्या गोष्टी स्वीकारणं आणि न पटणाऱ्या टाकून देणं हा एक मुद्दा. आता आधुनिक शिक्षणाची ओळख, त्यासमोरच वाचून पुढे कोणतं वृत्तपत्रे, रेल्वे. ओके, हे जे पूर्वी भारतामध्ये नव्हतं समजा, किंवा जरी काही असेल तर ते सायलेंट होतं, मग आता एका पद्धतीने लाऊड मोडमध्ये आलंय. टपाल आणि तारायंत्रे, उद्योगधंदे, जमीन सुधारणा. ओके, पुढील टप्प्यात की आणि सामाजिक धार्मिक सुधारणा आणि त्यांचा समाजावरती झालेला परिणाम. सो ह्या आपल्या सिलेबसमध्ये ज्या वेळी तुम्ही वेगवेगळी पुस्तकं वाचत असाल त्या पुस्तकांच्या माध्यमातून हे नॉलेज येणं तुम्हाला आवश्यक आहे तसं. ओके, सो आधुनिक भारताचा इतिहास आणि त्या संबंधित टपाल यंत्र, तारा यंत्र, मॉडर्न एज्युकेशन, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी, फिलॉसॉफी, सगळ्या जगभरातील विचारवंत, त्यांचं लोकशाहीबद्दलचं मत, त्यांचं स्त्री सक्षमीकरणाबद्दलचं मत, अशा वेगळ्या घटक किंवा घडामोडी आहेत समजा. पुढे की प्रबोधन काळ, रिनेसान्स ज्याला आपण साधारणतः म्हणतोय, त्यामध्ये झाले सामाजिक आणि सांस्कृतिक बदल. की समाजामध्ये काय बदल झाले, संस्कृतीमध्ये काय बदल झाले. ओके, ख्रिश्चन मिशनऱ्यांसमोर झालेले संबंध. ओके, की कन्झर्वेटिवनेस, नॉन कन्झर्वेटिवनेस, सनातनीपणा, उदारमतवादीपणा, हे वेगळ्या सगळ्या कन्सेप्ट आपल्याला इथं की साधारणत या प्रक्रियेमध्ये अभ्यासावर लागतात असा. पुढे इंग्रजी शिक्षण आणि मुद्रणालयाची भूमिका, द रोल ऑफ प्रिंटिंग प्रेस असं आपण ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतोय, सेम पॅटर्न. अधिकृत सामाजिक सुधारणांचे उपाय. ओके, सो साधारणतः अधिकृत सामाजिक सुधारणांचे उपाय, टाइमलाईन त्यांनी दिली 1858 ते 1857 या काळात समाज सुधारणा करणाऱ्या काही संस्था होत्या का, काही वृत्तपत्रे होती का, गव्हर्नमेंटने काही रोल हातामध्ये घेतला आहे का, की हे तुम्ही वाचन करणं एका पद्धतीने महत्वाचं आहे तसं. ओके, सो 1858 ते 1857 पुढे सामाजिक आणि धार्मिक सुधारणांच्या वेगळ्या चळवळी, सामाजिक आणि धार्मिक सुधारणांच्या वेगळ्या चळवळी, त्याच्यामध्ये काय तर मग ब्राह्मो समाज. ओके, पुढे प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज. ओके, पुढे आर्य समाज, रामकृष्ण मिशन आणि पुढे कोणतं तर मग थिओसॉफिकल सोसायटी. ओके, आता इथं जे मेन्शन केलंय हा MPSC मुख्य परीक्षेचा सिलेबस आहे, सुद्धा आपल्याला मुद्दा म्हणून त्याच्यावरती जास्त हायलाईट करायचं. मग समजा एखाद्या परीक्षा जवळ येते, मग ताबडतोब की मी हा मुद्दा केलाय का, प्रार्थना समाज व्यवस्थित केलाय का, आणि जर केला तर MPSC किंवा कंबाईन तयार करत असताना एक बेसिक थिंग लक्षात ठेवायची, एखादा पॅरेग्राफ वाचायला घेतला तर परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं वाटलं तर सलग 5 वेळेस वाचून घ्यायचा, सलग तिथल्या तिथं, ताबडतोब शॉर्ट नोट काढायची, पुन्हा हे करायचं. कारण होतं काय, सिलेबस वास्ट असल्यामुळे आपण फक्त वाचतो सोडून देतो, वाचतो सोडून देतो असं व्हायला नको आहे. सो रिव्हिजन इज द ओनली की ऑफ सक्सेस असं आपण म्हणतोय. ओके, दिस वन. आर्य समाज वाचलाय का, रामकृष्ण मिशन वाचलाय का, थिओसॉफिकल सोसायटी वाचलेली आहे का. ओके, कारण फक्त 5 ओळींमध्ये सिलेबस डिफाईन केला असल्यामुळे की स्टुडंटला माहिती नसतं काय वाचायचं आणि काय वगळायचं. सो एक ऑथेंटिक सिद्धांत गेल्या 10 वर्षाच्या अनुभवामधून हे आपण डिफाईन करू शकतो तसं. पुढील टप्प्यात शीख तसेच मुस्लिम धर्मियांमधील सुधारणा चळवळी. शीख तसेच मुस्लिम धर्मियांतील सुधारणा चळवळी, ज्यामध्ये पुढे काय तर मग डिप्रेस्ड क्लासेस मिशन, DCM असं आपण ज्याला एका पद्धतीने म्हणतोय. पुढे ब्राह्मणेतर चळवळ आणि जस्टिस पार्टी, ही जी साऊथ इंडियामध्ये होती, स्पेशली तामिळनाडूमध्ये होती, यांच्यावरती देखील इनडायरेक्टली क्वेश्चन विचारून झाले आहेत. डायरेक्टली म्हणजे इनडायरेक्टली क्वेश्चन विचारून झालेले आहेत, स्पेशली मुख्य परीक्षेमध्ये. सो एवढं मनाशी पक्की खुणगाट वाटायची की प्री तर आपलं काय करायचं आहे, मात्र त्याहीपेक्षा महत्वाचं मेन्सचा डेटा आहे. म्हणून मुख्य परीक्षेचा सिलेबस कव्हर करता करता की प्री आणि मेन्समध्ये जे पॅरलल सब्जेक्ट आहेत किंवा एका पद्धतीने एकत्रितरित्या दोन्हीकडे आहेत अशा पद्धतीचा सिलेबस आपण पहिले कव्हर करणं किंवा ते टॉपिक एका पद्धतीने पहिले कव्हर करून घेणार. ओके, सो ब्राह्मणेतर चळवळ आणि जस्टिस पार्टी. पुढे त्याच्यावरती मागील वेळी क्वेश्चन विचारून झाला आहे की हिंदुस्थानची लक्ष्मी दर्या पार केली,
ओके एक एग्जांपल सो वसाहतकालीन भारतीय अर्थव्यवस्था कोणत्या पद्धतीची होती त्यामध्ये असतो व्यावहारिक टप्पा कोणता संपत्तीचं वहन कसं झालंय दादाभाई नवरोजी यांचा ड्रेन ऑफ वेल्थ थेअरी साधारणतः आपण मांडतोय समजा ओके ड्रेन ऑफ वेल्थ की भारतातील संपत्ती तिकडे कशी गेली सगळ्या पुढील टप्पा आहे अनौद्योगिकीकरण डी इंडस्ट्रियलायझेशन की पूर्वी साधारणतः इंडस्ट्रीज होत्या पेंटिंग इंडस्ट्री होती पूर्वी मातीची भांडी बनवणं सूत कताई करणं हातमाग इंडस्ट्री याकडात होते हातावरती याकडात विणकाम करणं ओके असे भरपूर वेगवेगळे पॅरलर उद्योग होते प्रत्येक स्त्रीच्या हातात एका काळात काम होता चरखा चालवणं सूत कताई करणं त्याच्यावरती रंगकाम करणं नवीन वस्त्र निर्माण करणं मात्र ब्रिटिश आल्यानंतर त्यांनी त्यांचा औद्योगिक क्रांती निर्माण झालेला माल भारतात विकण्यासाठी भारतातील हा जो सोशल थ्रेड होता इकॉनॉमिक थ्रेड होता हा पूर्णतः डिसरप्ट केला की भारतातील उद्योग धंदे संपवले जेणेकरून ते भारतात अशी उद्योग एका पद्धतीने निर्माण होणार नाही याची त्यांनी काळजी पुढे घेतली खास करून बोलतो की समजा कापड भारतातील जो कॉटन आहे तो जगात श्रेष्ठ मानला जाईल समजा आणि मात्र पुढे काय घडलंय इथील कापड ब्रिटनमध्ये सगळ्यात जास्त विकलं जात होतं मात्र हे हाताने बनवलं जाईल मग तिकडे त्यांनी पॉवर लूम्स आणल्यात आणि साधारणत की जी इलेक्ट्रिसिटीवरती निर्माण होणारी या चालणारी वेगळी यंत्र होती त्या यंत्रांच्या माध्यमातून कापड तयार झालं त्याच्यामध्ये मग खास करून पुढे कृत्रिम धागे देखील निर्माण झाले त्यातून मग पॉलिस्टर नायलॉन अशा वेगळ्या पद्धतीचे कपडे घेऊ लागले खास करून पॉलिस्टर मॅनचेस्टर ज्याला आपण मांजरपडस कापड म्हणायचो आणि ते भारतामध्ये आणून विकू लागले मग याच्यामुळे झालं काय भारतातील पूर्वीचे उद्योग डिस्टर्ब झाले ज्याला आपण औद्योगिकीकरणाचे रिव्हर्स कन्सेप्ट म्हणजे डिस इंडस्ट्रियलायझेशन औद्योगिकीकरणाचा अनौद्योगिकीकरण असं म्हणतोय भारतीय हस्तोद्योगांचा झाला ह्रास ओके साधारणतः भारतीय हस्तोद्योगांचा झालेला एका पद्धतीने ह्रास ओके हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा असतो की साधारणतः तो देखील आहे समजा भारतीय कृषी व्यवस्थेची झालेली वाणिज्यिकीकरण की भारतीय अर्थव्यवस्थेचं खास करून औद्योगिकीकरणाची कन्सेप्ट याकडे जोडला गेला म्हणजे जेव्हा आपलं वारंवार क्वेश्चन विचारून चालले पूर्वी देखील तर ते कोणामुळे तर ब्रिटिशांमुळे झालंय कॅश क्रॉप्स आले अन्नधान्याच्या पिकांऐवजी कॅश क्रॉप्स मग त्याच्यामध्ये कोणता की पैसा मिळवून देणारी पिक मग कोणता आहे की कापूस की इथं कापूस पिकवा मात्र वस्त्र तुम्ही बनवू नका वस्त्र आम्ही बनवत मग ते बाहेर नेलं जाईल याचा प्रक्रिया केली जाईल मग तो अमेरिका किंवा इतर वेगळ्या ठिकाणी विकला जाईल समजा ओके सो काय तर फक्त रॉ प्रॉडक्ट याकडे मास बेसिस वरती तयार करणं आणि त्यातून पुढे निर्माण झालेली प्रक्रिया त्याची भारतीय कृषी व्यवस्थेची झालेले वाणिज्यिकीकरण आणि त्याचे झालेले परिणाम असं देखील एक महत्वाचा घटक आहे आपला फक्त हा इंट्रोडक्टरी व्हिडिओ आहे त्यामुळे आपण मुद्दा डेप्थ मध्ये जात नाही सिलेबस काय काय आपण पाहतोय आधुनिक उद्योगांचा इथं झालेला उदय याच्यामध्ये आपण काय करतोय भारतीय व्यापारी समुदायाची आपण भूमिका काय तर कन्फ्युज होत आहे काय करायचं मुळात हेच त्यांना कळत नव्हतं हे देखील इथे अडचण होती ब्रिटिश वित्तीय भांडवलाचे भारतात झालेले आगमन म्हणजे ब्रिटिश वित्तीय भांडवल हे खास करून जसं रेल्वे आहे मग रेल्वेमध्ये वेगळ्या लोकांकडून पैसा गोळा केला गेला इथं लावला गेला मग रेल्वे जो काही लाभांश म्हणजे जास्त पैसा निर्माण होत असेल त्या संबंधित मग तो सगळ्या वेगळ्या भागधारकांमध्ये शेअर होल्डर्स मध्ये विकला जाईल मग ब्रिटिश वित्तीय भांडवलाचे भारतात झालेले आगमन ओके हा एक महत्वाचा मुद्दा आहे टिळक स्वराज फंड हा एक महत्वाचा मुद्दा होता समजा ओके की साधारणतः काय की याच्यामधून भारतीय अर्थव्यवस्थेला नव्हे की साधारणतः भारतीय तरुणाईला एका पद्धतीने खास करून रोजगारांना की जसं पूर्वी गणेश वासुदेव जोशी यांनी देखील एक फंड गोळा केला होता त्याच बेसिसवरती हा फंड गोळा केला आहे मात्र मग याच्यामध्ये राष्ट्रीय चळवळ चालवी हा एक मुद्दा होता मग तो काय आहे समजा गोपाळकृष्ण गोखले यांनी योगदान काय दिलेलं आहे ओके फक्त सिलेबस आपण डिकोड करण्याचा प्रयत्न करतोय पुढील टप्प्यात भारतीय राष्ट्रवादाचा उदय राष्ट्रवाद म्हणजे काय की देश म्हणजे फक्त भूप्रदेश एक परिसर देश म्हणजे काय तर नकाशावरचा एक परिसर समजा फार तर फार भूप्रदेश तर राष्ट्र हे खूप ऍडव्हान्स कन्सेप्ट होता जगातील पहिला देश जो राष्ट्र बनला नेशन तो कोणता की विशेषतः ब्रिटन की पीपल हॅव्हिंग सेम ऍस्पिरेशन समान इच्छा आकांक्षा असलेल्या लोकांचा एक समूह त्याला राष्ट्र असं म्हटलं गेलं मग आता की ते ब्रिटन मध्ये चाललं होतं मग त्यांचं आधुनिक शिक्षण आपण घेतलं ज्याला आपण वाघिणीचं दूध असं म्हणतो मग तेच दूध घेऊन आपण एका पद्धतीने गुरगुरू लागलो तर कोणता तर भारतीय राष्ट्रवादाचा उदय आणि विकास ओके आणि मग आपण देखील नेशन इन द मेकिंग जसं एस एन बॅनर्जी सुरेंद्रनाथ बॅनर्जी जे बंगाली अस्मितेची त्या काळात प्रतीक होते त्यांनी नेशन इन द मेकिंग हा ग्रंथ लिहिला आहे की भारत एक राष्ट्र घडतोय ज्यावेळेस ते भाषणासाठी जात त्यावेळेस ते पाहत होते मग त्या काळातील सामाजिक वार्षिक काय होते
राष्ट्रीय संघटनांची स्थापना कशी कशी होऊ लागली आहे. पुणे स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृती हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा होता की त्या सामाजिक जागृतीसाठी वृत्तपत्रे आणि शिक्षण ओके तर यांची त्या काळातील भूमिका काय होते हा देखील एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा होता. ओके 1857चा उठाव त्यानंतर झालेली भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना इंडियन नॅशनल काँग्रेस. आता हे तुमच्या समोर काय मांडलंय एमपीएससीने मुख्य परीक्षेमध्ये जो डेटा दिला आहे तो तुमच्या समोर फक्त सुटसुटीत करून मांडला आहे. ओके एमपीएससीचा कंबाईनचा जो सिलेबस आहे तो छोटा असतो आपला एमपीएससीच्या राज्यसभेचा कंबाईन सिलेबस आहे आपला राज्यसभेचा मुख्य परीक्षेचा सिलेबस फॉलो करतो मांडलेला आहे तसा. आणि म्हणून थोडस एका दुसरा मुद्दा इकडे इकडे देखील होऊ शकतो तसा. ओके सो भारतीय राष्ट्रीय सभेची काँग्रेसची झालेली स्थापना हा एक महत्वाचा पैलू होता. मवाळ गटाचा काळ मवाळ गटाचा काळ पुढे काय जहाल गटाची वाढ त्या संबंधित झालेली कर्जनकडून बंगालची फाळणी पुढे 1916 दरम्यान ही साधारणतः आयर्लंड परिसरात असलेली होम रूल जवळ भारतामध्ये देखील याकडे जोर धरू लागलेली आहे तोही एक महत्वाचा मुद्दा आहे तसा. महत्वाच्या वेगळ्या व्यक्तींची भूमिका त्याच्यामध्ये खास करून एस एन बॅनर्जी सुरेंद्रनाथ बॅनर्जी ज्यांना सगळा भारत सरेंडर नॉट बॅनर्जी असं म्हणत असे आयसीएस सिलेक्ट झाले होते मात्र काही कुरबुरी करून नोकरीवरून काढून टाकलाय आणि म्हणून सगळ्यात मोठी पोस्ट एका पतीने गमावल्याचं दुःख होतं मात्र भारतीय मध्ये होत असलेला अन्याय होता त्या विरोधात देखील त्यांनी वाचा फोडलेली आहे तर तोही मुद्दा आहे. पुढे काय तर मग फिरोज शाह मेहता ओके यांच्याबद्दल आपलं क्वेश्चन विचारून झाले दादाभाई नवरोजी ओके ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया किंवा भारतीय राजकारणाचे पितामहा की ब्रिटिशांच्या संसदेमध्ये गेलेला कॉलनीज मधून गेलेला पहिला व्यक्ती तो भारतीय ठरला आणि ते म्हणजे मग 1891 साधारणतः फन्सबेरी मतदारसंघातून नवरोजी निवडून गेले होते त्यांच्यावरती क्वेश्चन विचारून झाले. सर आलंड ऍक्टिव ह्यूम पुढे बिपिन चंद्र पाल ए ओ ह्यूम आणि त्यांचे वेगळे सहकारी आपल्या माहिती असणं अपेक्षित आहे तसं मागच्या पुरलेखमध्ये की आपलं परीक्षेने विचारलं होतं परीक्षेने विचारलं होतं यालन ऍक्टिव ह्यूम यांच्यासोबतच इतर ब्रिटिश वेगळे जे काही लोक होते त्यांच्या संबंधित माहिती आपला अपेक्षित आहे. पुढे लाला लजपत राय डॉक्टर ॲनी बेसंट पुढे योगी अरविंद घोष बाळ गंगाधर टिळक ओके नंतरच्या टप्प्यामध्ये मग महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू आणि इतर ही एमपीएससीने मुख्य परीक्षेच्या सिलेबसमध्ये नमूद केला आहे. ओके सो सिलेबस सुरुवातीला एकदम सोप्या भाषेत मांडला नंतर त्याचा आपण एका पद्धतीने एमपीएससीच्या मेन्समध्ये कोणकोणते मुद्दे आपलं करायचे ते आपण पाहतोय तसं. ब्रिटिश शासनाविरुद्ध झाले महत्वाचे उठाव शेतमजुरांचे उठाव पुढे कोणते तर आदिवासींचे उठाव त्यामध्ये खास करून राघोजी भांगरे पुढे क्रांतीवीर उमाजी नाईक आणि इत्यादींसह आदिवासींच्या वेगळ्या चळवळी या आपण बारकाईने अभ्यासणं अपेक्षित आहे बिकॉज इच अँड एव्हरी मार्क काउंट्स असं आपण विशेषत म्हणतो तर ही प्रक्रिया आहे तशी. पुढे वेगवेगळ्या क्रांतिकारी चळवळी महाराष्ट्रातील बंड वासुदेव बळवंत फडके अभिनव भारत ओके साधारणतः ही सावरकरांची विनायक दामोदर सावरकर ओके यांचे बरोबर मधल्या काळात मग चाफेकर बंधू होते सो आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नंतर मग साधारणतः की चाफेकर बंधूंनी त्यातून प्रेरणा घेतली आणि त्यानंतर मग याच प्रेरणेतून पुढे सावरकर बंधू पुढे आलेत. बंगाल आणि पंजाब मधील क्रांतिकारी चळवळी जसं मग अनुशीलन समिती बंगालमध्ये या काळात होती पंजाबमध्ये या काळात होती गदर मुवमेंट यांच्याबद्दल आपला क्वेश्चन विचारून चालला आहे. अमेरिका इंग्लंड येथील भारतीय यांच्या क्रांतिकारी चळवळी ओके पुढे आझाद हिंद सेना साधारणतः डॉक्टर सॉरी कॅप्टन कॅप्टन मोहन सिंग आणि साधारणतः विशेषतः कोणते तर मग राजविहारी बोस यांनी स्थापन केले नंतर मग काही मतभेद निर्माण झाले मग त्याचा चार्ज सुभाषचंद्रांकडे आलेला आहे आणि त्यांनी खऱ्या अर्थाने आझाद हिंद फौज गाजवली तसे. पुढे साम्यवादी ज्याला आपण डावी चळवळ अशी म्हणतो तसं तर हा फ्रेंच राज्यक्रांतीतून निर्माण झालेला शब्द आहे. लेफ्ट सभापतीच्या उजव्या बाजूला बसणारे ते उजवे आणि डाव्या बाजूला बसणारे डावे ओके म्हणजे डावे लोक आहेत खास करून त्यांना आपण साम्यवादी म्हणून ओळखतो की जे जात मानत नाहीत धर्म मानत नाहीत पंथ मानत नाहीत देश देखील मानत नाहीत व्यक्तिपूजा मानत नाहीत ते म्हणजे डावे ओके मग ती डावी चळवळ की त्यांचे वेगवेगळे नेते आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी दिलं योगदान जसं कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे एक बेस्ट एक्झाम्पल आहे किंवा मग जवळेकर आहेत समजा सेम. पुढे सीएसपी 1934 स्थापन झालेली काँग्रेस सोशलिस्ट पार्टी आणि मग ज्यांनी 1942 खऱ्या अर्थाने गाजवला जयप्रकाश नारायण ओके मिनू मसानी आणि इतर वेगळे काही लोक होते समजा ओके सगळे वेगळे पुढे काय तर ट्रेड युनियन चळवळ जशी ज्याला आपण आयटक असं म्हणतो साधारणतः आयटक ओके सो हा एक महत्वाचा मुद्दा आहे. पुढील टप्पा की सगळ्यात महत्वाचा आपण मानतो किंवा तीच एक मेजर
राष्ट्रीय चळवळ की लास्ट फेज असं आपण ती मानतोय. मग ती कोणती? सो गांधीवादी चळवळी त्यांच्यासोबतच डॉक्टर आंबेडकर यांचा अस्पृश्यतेच्या समस्येबाबत असलेला दृष्टिकोन हा एक महत्त्वाचा घटक आहे. गांधीजींचे नेतृत्व आणि त्या संबंधित प्रतिकार कसं करावा, ओके, सत्याग्रहींना दिलेले वेगवेगळे आदेश, सत्याग्रहांचे बेसिक असलेले काही कन्सेप्ट हा एक मुद्दा. गांधीजींच्या वेगळ्या लोकचळवळे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पुढं असहकार चळवळ, पुढं सविनय कायदेभंग चळवळ, असहकार चळवळ, ओके, 1920 ची, 1930 ची सविनय कायदेभंग चळवळ, की जी हेनरी थोरो नावाचा एक अमेरिकन पर्यावरणवादी होता त्याच्या विचारांतून एक पुस्तक गांधींनी वाचलं, गांधीतून ही चळवळ घेतली. फैजपूर येथील राष्ट्रीय सभेचे अधिवेशन जे सरंध झालं 1936 ला फैजपूर, पुढं काय तर मग सरंध्याच्यामध्ये महत्वाची घोषणा करण्यात आली होती जवाहरलाल नेहरूंची, ती म्हणजे कसरी त्याची जमीन, लँड टू द टिलर्स, हा नेहरूंचा फॉर्म्युला होता. पुढे वैयक्तिक सत्याग्रह सरंध 1940 दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिशांना त्रास होणार म्हणून गांधींनी एकापतीने सॉफ्ट सत्याग्रह केला तो. पुढं चले जाव चळवळ, गांधीने सांगितलं की ते आयुष्यातील शेवटची चळवळ असेल. गोवालिया टँक मुंबई इथे पुन्हा काँग्रेस महत्वाचं अधिवेशन. सो 85 ला पण गोवालिया टँक, 1885 ला आणि 1942 ला पण, ओके. मग गांधीजींनी अस्पृश्यता निर्मूलन, टिळकांनी देखील अस्पृश्यता निर्मूलनाचा दृष्टिकोन मांडला होता. दारूबंदीची मोहिमही टिळकांनी ठेवलेली होती. त्यासोबतच गांधी आणि आंबेडकर यांचा अस्पृश्यतेच्या समस्येबाबतचा दृष्टिकोन असा ग्रंथ कोणता आहे तो आपण पाहू शकतो. जाती व्यवस्थेच्या उच्चाटनाकरता असलेल्या वेगळ्या चळवळी डॉक्टर आंबेडकर आणि गांधी हे साधारणतः 1200 मैल एकत्र फिरले, 1200 मैल्स त्यांनी ट्रॅव्हल केलाय. गांधीजींनी उच्च वर्णीयांमध्ये अस्पृश्यतेच्या प्रश्नाबद्दल जागृती घडून आणली, तर डॉक्टर आंबेडकरांनी जे निम्न वर्गीय होते खालच्या जाती जमाती त्यांच्याबद्दल त्यांच्या स्वतःच्या हक्कांविषयी जागृती घडून आणली हा एक महत्वाचा मुद्दा आहे. पुढे आहे संयुक्त पक्ष, युनियनिस्ट पार्टी, जी साधारणतः स्वराज पक्षाच्या काळात फॉर्म मध्ये आली होती. चांगलीच 1920 ते 1930 च्या दरम्यान ते चांगलेच ऍक्टिव्ह होते. पुढे आहे कृषक प्रजा पार्टी, शेतकऱ्यांचे मुद्दे मांडणारी ही पार्टी. या राष्ट्रीय चळवळीतील महिलांचा असलेला सहभाग, पुढे संस्थानातील जनतेच्या असलेले वेगवेगळ्या चळवळी, म्हणजे संस्थानातील जनतेच्या असलेल्या वेगवेगळ्या चळवळी, ब्रिटिश प्रशासनाच्या काळात झालेला घटनात्मक विकास. मग आता राज्य घटना आपण जसं म्हणतो कॉन्स्टिट्यूशन, की त्या कालावधीमधील साधारणतः आपण कोणते म्हणू शकतोय, कॉन्स्टिट्यूशन जे आहे ते ब्रिटिशांनी निर्माण केलेला कायदा असं आपण त्याला म्हणू शकतोय, ओके. सो कायदा मग सगळ्यात महत्वाचा 1858 नंतर जो आलाय तो म्हणजे कौन्सिल ऍक्ट, भारतीय परिषद कायदा. कौन्सिल म्हणजे काय तर एका पद्धतीने कायदे निर्माण करणारे एक मंडळ, परिषद. 1861 त्या सिक्वेन्स मध्ये 1892 की एक गोपाळकृष्ण गोखलेंचं असं म्हणतं की हा कायदा एक आमचं मोठं यश आहे, ओके. 1892 कौन्सिलचा कायदा, ओके. मग यामध्ये भारतीयांची लोकप्रतिनिधी निवडून घ्याशी याकडे मागणी होती, तर ती खूप नंतरच्या टप्प्यामध्ये मांडण्यात आली. मात्र कायदे निर्मितीच्या प्रक्रियेत भारतीयांना देखील सामील करून घ्या. जर तुम्ही भारतावरती राज्य करताय तर त्या कौन्सिलमध्ये भारतीय लोक देखील असणं आवश्यक आहे असं एका पद्धतीने त्यांचं म्हणणं होतं, तो मुद्दा. पुढे भारत परिषद कायदा, इंडियन कौन्सिल ऍक्ट 1909, ज्याला आपण पुढे मोरली मिंटो सुधारणा कायदा असंही म्हणू शकतो, ओके, नंतरच्या टप्प्यातील. तर ह्या कौन्सिल ऍक्टच्या रेंजमध्ये हा एक शेवटचा कायदा होता, ओके. हे वेगळे कौन्सिल ऍक्ट आहेत. एकदा स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये यावरती क्वेश्चन विचारून चाललं होतं की हीच यादी दिली होती, यातील कौन्सिल ऍक्ट कोणते आहेत, ओके, तर हे वरची तीन. त्यानंतर मॉन्टफर्ड 1919 ला, मॉन्टेग्यू चेम्सफर्ड असा कायदा आहे आपण पाहू शकतोय. पुढे भारत सरकारचा कायदा, ओके, तो कधी आला तर मग 1935 याच भारताची 2/3 राज्य घटना त्यामधून घेतलेली आहे असं आपण सांगतोय तसं, म्हणजे सो इंडियन कौन्सिल ऍक्ट. तर हे वेगवेगळे कायदे आपलं एका पद्धतीने माहिती असणं आवश्यक आहे की त्यामध्ये एकदमच ऑड बिट्स काय असतील, भारतीयांचं हित करणाऱ्या नसतील, किंवा दुसरं कोणतं की ज्याचंही भारतामध्ये लागू आहेत, चालू आहेत, तर अशा संबंधित आपला प्रश्न अपेक्षित असतात तसं, ओके. सो दिस थीम इज इम्पॉर्टंट टू अस. पुढे सांप्रदायिकतेचा विकास कसा झाला, कम्युनलिझम, की वेगवेगळ्या समाजातील घटक जरा विभाजित होऊ लागले, तसं हिंदू आणि मुस्लिम आहे एक एक्झाम्पल, ओके. आणि त्यानंतर भारताची फाळणी ज्या ज्या मार्गाने गेलेली आहे त्या संबंधित क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे. मुस्लिम राजकारण आणि स्वातंत्र्य चळवळ,
ओके मुस्लिम लीग ची 1906 ला झालेली स्थापना. पण या काळात मग आगा खान, सादिकुल्ला खान असे वेगळे काही लोक सरंजाम जमीनदार मोठमोठे याकडे डाक्यात एकत्र आले. ब्रिटिशांनी त्यांना फूस लावली. 1906 दरम्यानच कायदा याकडे तयार करून ठेवला होता. तो 1906 चा कायदा तयार झाला. 1909 लागला भारतात पद्धतशीरित्या फूट पाडले आणि त्यातूनच 1757 मुरली मिंडो या कायद्यापासून भारताच्या फाळणीचे विजय निर्माण झाले होते असं वेगळ्या इतिहासकारांनी म्हणणं वाटलं आहे. सो मुस्लिम राजकारण 1906 आणि स्वातंत्र्य चळवळ. सर सय्यद अहमद खान आणि अलीगढ मुवमेंट जी 1875 ला स्थापन झालेली होती ती आणि त्यांचा प्रवास मग नंतर द्विराष्ट्र मागणी दोन वेगवेगळ्या राष्ट्रांची मागणी कशी पुढे आली ती मुस्लिम लीग आणि अली बंधू साधारणतः यांचं असलेलं योगदान. पुढील टप्प्यामध्ये प्रसिद्ध कवी मोहम्मद इकबाल त्यानंतर मग मोहम्मद अली जिना यांचं योगदान समजा. पुढे हिंदू महासभेचं या काळात असलेलं राजकारण नंतर मग सावरकर अंदमानच्या तुरुंगानंतर मग राय रत्नागिरी परिसरात आले तर रायगड म्हणजे रत्नागिरी कोकण किनारपट्टी परिसरात त्यांचं कार्य खास करून व हिंदू महासभेची सगळी धुरा त्यांनी या काळात अभ्यासली. मग त्यांचं देखील राजकारण आपला अभ्यासणं आवश्यक आहे. नंतरच्या टप्प्यामध्ये जेव्हा हिंदू आणि मुस्लिम असे दोन गट निर्माण होऊ लागले तर सत्तेचं हस्तांतरण कसं झालंय हा एक महत्वाचा मुद्दा आहे. तो कोणता तर ऑगस्ट घोषणा 1940 या काळात काय घडलाय. पुढे कोणत्या तर क्रप्स यांनी काय म्हटलंय. पुढे वेव्हेल हे सगळं सिक्वेन्स 4-5 वेळेस विचारून झाल्यात चांगल्या की योग्य सिक्वेन्स किंवा थोडे जुळवा. कॅबिनेट मिशनची योजना काय होती की भारताची फाळणी टाळण्याची शेवटची संधी असं आपण म्हणू शकतो. सर स्टॅफोर्ड क्रिप्स ए बी अलेक्झांडर आणि सर पॅथिक लॉरेन्स हे साधारणतः कॅबिनेट मंत्री होते तिघाही की भारताच्या फाळणीची संबंधित की उपाययोजना करा आणि भारताला स्वातंत्र्य देण्यासंबंधी 3 जण पाठवले होते या काळात. ओके चर्चिल यांनी चर्चिल याच्या नंतर मग साधारणतः क्लाइमेट ऍटली आले होते. सर ऍटलीने यांना पाठवले चर्चिल नंतर आले ऍटली यांनी पाठवले. पुढे हे लॉर्ड लुई माउंटबॅटन यांनी साधारणतः बाल्कन प्लॅन किंवा डिकी बर्ड योजना असंही म्हटलंय साधारणतः ती रद्द झाली. आणि त्यानंतर कोणतं तर 3 जून योजना हे साधारणतः त्यांनी मांडली जी बऱ्यापैकी ऍक्सेप्ट करावी लागली दुर्दैवाने भारतीयांना 1947. पुढे काय आलं तर भारतीय स्वातंत्र्याचा कायदा साधारणतः 1947 ला त्याचे विपरीत परिणाम काय झाले या कायद्यामध्ये तरतुदी कोणत्या होत्या या सगळ्यांवरती वारंवार क्वेश्चन विचारून झालेले आहे. सो ही स्लाइड एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट आहे. 4-5 वेळेस ती वाचून घ्यावं तर ओके सिलेबस डिकोड करतो आहे. आता ह्या सिलेबस मध्ये आपला मुद्दा आहे की नाही याच्याबद्दल बऱ्याच जणांना जरा कन्फ्युजन असतो. कोणता तर स्वातंत्र्योत्तर भारत करायचा का तर थोडंफार करणं गरजेचं आहे. सगळं सगळं करण्याची आवश्यकता नाही. याच्यामध्ये करंट अफेअर्सच्या अंगाने थोडीफार माहिती असणं आपलं अपेक्षित आहे. सो जवाहरलाल नेहरूंचा कालखंड नंतर लालबहादूर शास्त्री आलेत नंतर इंदिरा गांधी आल्यात नंतर मग राजीव गांधी आलेत नंतरच्या काळात मग राव मनमोहन मॉडेल सगळ्यात जास्त असले एलपीजी. सो थोडाफार त्याचा एक आढावा असणं गरजेचं आहे. देशाच्या फाळणीचे काय परिणाम झाले स्त्रियांचे प्रश्न फाळणीनंतर म्हणजे कोणी हाताळलेत. रामेश्वरी नेहरू म्हणून या काळात एक महिला होत्या त्यांनी त्यामध्ये योगदान दिलं. संस्थानिकांचं विलिनीकरण जसं मग जुनागड आहे हैदराबाद आहे आणि काश्मीर ज्याचे प्रश्न पेंडिंग होते काश्मीर प्रश्न आजही आहे समजा तर आता नुकताच संपुष्टात आपण आणला आहे. राज्यांची भाषावार पुनर्रचना ओके सो भाषावार झालेली पुनर्रचना. पुढे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही तुम्हाला कंपल्सरी करून ठेवणं गरजेचं आहे. याच्यावरती एखाद दुसरा प्रश्न पडतच असतो आपल्याला तसा ओके. महत्वाच्या राजकीय पक्षांचा सहभाग आणि त्यातील महत्वाच्या व्यक्ती. पुढे अजून कोणत्या तर शेजारी देशांशी असलेले संबंध. तर साधारणतः असा वेगळा सिलेबस आपण एका पद्धतीने डिकोड करण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या इतिहासावरती प्रश्न असतात 15 ओके. इतिहासावरती साधारणतः आपल्याला प्रश्न किती आहेत तर प्रश्न असतात 15. तर या 15 प्रश्नांपैकी की साधारणतः राष्ट्रीय चळवळ काँग्रेसची स्थापना काँग्रेस 1947 पर्यंत किंवा सुरुवातीला मवाळ कालखंड नंतर जहाल आणि नंतरच्या टप्प्यामध्ये मग गांधी हो याच्यावरती साधारणतः 4 प्रश्न आपला अपेक्षित असतात. नक्की हा अंदाज आहे आपला आतापर्यंत असे क्वेश्चन विचारून झालेत. सध्या भारतीय स्वातंत्र्य लढा 1885 ते 1947 त्या संबंधित असलेल्या संघटना त्या वृत्तपत्र आणि वेगळे सुधारक यांच्यावरती एखादा प्रश्न असतो वृत्तपत्र आणि सुधारक. त्यानंतर स्त्री सुधारकांवरती एखादा प्रश्न ओके. पुढे आदिवासी आणि शेतकरी चळवळ यांच्याबद्दल एखादा प्रश्न. पुढे साम्यवादी चळवळ यांच्यावरती एखादा प्रश्न. क्रांतिकारी चळवळ यांच्यावरती एखादा प्रश्न ओके. सो साधारणतः स्वातंत्र्य हा त्यानंतर हा एखादा हा 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 हा. पुढे कोणतं की साधारणतः
क्रांतिकारी चळवळी त्यांच्यामध्ये मग सरता इतर वेगळं आणि त्या समाजाच पुढे कोणता सो शेतकरी चळवळ आदिवासी चळवळ पुढे जागतिक दर्जाचे तीन प्रवाह साम्यवाद त्यासोबतच काँग्रेस सोशलिस्ट पार्टी आहे समजा सोशलिस्ट एरा सो साम्यवाद समाजवाद आणि त्यांच्यासमोर त्याचा भारतावरती झालेला परिणाम ओके सर आता हे चार प्रश्न इथे असतात समाज सुधारकांवरती एखादा स्त्री समाज सुधारकांवरती एखादा समजा ओके साम्यवादावरती एखादा समाजवादावरती समजा साम्यवाद समाजवाद भांडवलवाद ही प्रक्रिया आहे ओके आदिवासी चळवळी कामगार चळवळी साम्यवादी चळवळी साधारणतः आपलं 15 प्रश्न कसे वेगळ्या घटकांनुसार एका पद्धतीने फ्रेम होत असतात असं ओके सो अशा पद्धतीने आपण सिलेबस खूपच डेप्थ मध्ये अनालिसिस केलाय त्याची अडचण अशी आहे की बरेच जण काय वाचायचं हे माहिती नसतं ओके सो विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एक साधारणतः एक शॉर्ट एका पद्धतीने सिलेबस कोणत्या पद्धतीने कव्हर करावा याचं एक पुन्हा एक लास्ट फ्रेमवर्क